आणि नाशिकचे ठाकरेगडाचे माजी आमदार योगेश घोलप हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत. योगेश घोलप पवारांच्या भेटीसाठी वायबी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत. 2019 निवडणुकीमध्ये योगेश घोलप यांचा सरोज अहिरेंकडून पराभव झाला होता आणि सरोज अहिरे सध्या अजित पवार गटाचे आमदार आहेत. योगेश घोलप शरद पवारांच्या भेटीला आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.